त्यांना किती मान सन्मान होता, हां त्यांना किती मान सन्मान होता, कोअर कमिटीमध्ये जे होते प्रत्येक प्रत्येक वेळेला त्यांच्या बाजूला कोणी असेल, मंत्री असेल, पदाधिकारी असेल, सगळे बाजूला बसायचे, देवेंद्रजीच्या बाजूला आतापर्यंत शेवटपर्यंत त्यांची खुर्ची टाकली जायची. राष्ट्रवादीमध्ये गेल्यावर त्यांना समोर बसावं लागतं सतरंजीवर, म्हणजे खुर्ची असते त्याच्यावर, पण त्याला सतरंजीच म्हणतो आपण, सतरंजीवर त्यांना बसावं लागतं आहे. हे ते का विसरत आहेत? भाजपमध्ये असताना तुमच्याकडे 8-8 खाती मिळालीत, हां आता इकडे काय मिळालं तुम्हाला, इथे काय मिळतं आहे तुम्हाला? आज आमदार झाले फक्त तुम्ही त्या ठिकाणी, आणि आज तुमची तिथे पद काय हो, तुमची किंमत काय राष्ट्रवादीमध्ये आज जाऊन? अहो 35 वर्षे तुम्ही म्हणतात की 35 वर्षे मी इथे आमदार राहिलो, हां तुम्ही एवढे मंत्रीपद भोगले, मी एवढा सिनियर आहे, माझा एवढा अनुभव आहे, कसा झाला? तुम्हाला पक्षाने पदं दिलीत, 1995 सरकार आलं, तुम्हाला किती खाते झालीत? इरिगेशन खातं मिळालं, फायनान्स खातं मिळालं, हायर एज्युकेशन टेक्निकल खातं मिळालं, कृषी खातं त्यावेळेला मिळालं, तुम्ही 4-4 खाते त्यावेळेला सांभाळलेत. मला वाटतं राज्यामध्ये त्यांना जेवढी पदं मिळालीत एका घरामध्ये कुटुंबामध्ये तेवढी कुणालाही मिळाली नसतील, कुणालाही नाही, मला सांगा तुम्ही उदाहरणार्थ कुणालाही मिळालेलं नाहीत. आणि मग असं असतानासुद्धा तुमच्या पोटामध्ये एवढं दुखतं आहे की माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय, माझ्यावर अन्याय. आता न्याय कशाला म्हणायचा? आता न्याय कशाला म्हणायचा? अजून तुम्हाला काय पाहिजे होतं, काय अपेक्षित होतं? मला मुख्यमंत्री, मला मुख्यमंत्री, म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे ना, आपल्या स्वतःला तुलाही वाटतं पंतप्रधान झालं पाहिजे म्हणून, पण लोकांना तर वाटलं पाहिजे, पक्ष शेट्टींना वाटलं पाहिजे ना. हां आपल्यावर नंतर काय भेटली, आपल्यावर काय आरोप झालेत, आपल्यावर काय स्ट्रक्चर ओढले गेलेत, हे आपण काय विसरतो सोयीस्करपणे? मला घालवलं देवेंद्रजींनी, घालवलं देवेंद्रजींनी, घालवलं कोण कशाला काय घालवेल? आपण जे सगळे कामं केलीत ते सगळे उघडे झालेत, आपण ज्या चुका केल्या त्या सगळ्या उघड आहेत, आणि त्यामुळे कोणी कोणाला काही घालवत नाही, आपण आपल्या कर्तृत्वानेच जातो मला असं वाटतं.